दोन दिवसावर पोळा आला हे नंदूच्या साजासाठी. वर्षभर कष्ट करूनी पिकविलेस मातीतून मोती, घेऊन जा बाजाराशी नाही हव्यास पैशाची. दोन घास सुखाचे मिळावे हीच आस देवाशी. काय रे बाबा? बा मी पण येतोय. कुठं? तुमच्यासोबत मोठ्या शहरात. काय मोठ्या शहरात? हा कामच कामाला ताण देतो. बळ घरी शाळेत जा. चला दानाजी. हाँ. 10 क्विंटल कांदा भरतोय तुझा, 50 पैसे किलोने रेट पडेल. फक्त 50 पैसे? आव साहेब मागच्या टायमाला तुम्ही चांगला वाढून भाव दिला होता, 100 रुपये दिला होता. अरे बाबा तो टाइम वेगळा, हा टाइम वेगळा, सगळे दिवस काय सारखे असतात. पण 50 पैसे म्हणजे लयच कमी होते ना साहेब. अरे बाबा मार्केट लय डाऊन चाललंय, ते बघ किती कांदा सडत पडलाय, बघितलं का? 50 पैसे म्हणजे लयच कमी होते ना. हे अरे तो टेम्पो भरला नाही अजून. खायला सांगितल्यावर लगेच उड्या मारत येशील. यावेळेस आपल्याला द्यायचं ना केशवराव. हा आपल्या आपल्या स्टॉल शिवाय कुठं जायचं नाही. हा काय ठरवा बाबा, सांगा बाबा पटकन. काय भाऊसाहेब, खताचे पैसे वाढलेत, बियाच्या पण किमती वाढल्यात, आता लावलेले पैसे पण निघणार नाही मग एवढा. अरे बाबा तुझा किती कमी कांदा आहे, जास्त असेल तर देऊ शकतो ना भाव. तेव्हा केशवराव 70 क्विंटल कांदा आहे, हा त्याला मी 75 पैसे भाव देऊ शकतो ना, कारण की त्याच्यामध्ये जास्त फायदा आहे. आपली जमीन नाही तेवढी, पण म्हणजे काय तर करा, थोडी वाढवा, पैशाची गरज आहे मला. बर 60 पैसे किलोने लावतो. 60 पैसे याच्यावरती नाही देता येणार. बघ काय करतो सांग लवकर. हा करू का पावती? किती होतात 60 न? 600 होत सगळीचे.
ठीक दानाजी पांढरे 1000 किलो कांदे 60 पैशांनी 600 रुपये वजा इतर खर्च खमाली 65 रुपये तोलाय 50 रुपये मंडी पुनर्विकास 50 हे टेम्पो भाडं 650 रुपये 650 ते टेम्पो स्टँडर्ड रेट आहे बाबा ते लय झाले 650 स्टँडर्ड रेट आहे ते काय माझ्या कशात जाणार आहे का तावा सगळे मिळून होतात 815 आता एकूण खर्च वजा 215 215 म्हणजे मीच 215 द्यायच तुम्हाला हा द्यावी लागतील ना असं कस कांदे पण आमचे आणि पैसे पण आम्हीच देऊ आईला दानाजी तुझं पोरग लय चॅप्टर दिसते हा शांत कर त्याला तू शांत पण साहेब मला पण 4 पैसे भेटले पाहिजे की नाही हा अरे बाबा रेट काय आम्ही ठरवतो का युनियनने ठरवलेला रेट आहे ना काय लवकर बोल आम्हाला काम पडली अहो थोडी तरी दया माय दाखव साहेब घर खर्चाला दमडी नाही माझं आणि तुम्हाला कुठून देणार मी पैसे तुझी इकडे यायची वेळ चुकली एक काम कर तुला एक नंबर देतो सावकाराचा कमी व्याजात पैसे देईल व्याज नाही आता नाही घेऊ शकत मी आणखी व्याजाने पैसे मी साहेब मी ना माझा माझा माल घेऊन जातो वापस नाही ना तुम्ही काय काय बी भाव लावायला लागले बरे आपले कांदे भर अरे येडा का खुळत मी कुठून देऊ तुम्हाला पैसे आता बरे आपले कांदे भर अरे तू काय म्हणजे परत घेऊन चाललो कांदा मग काय मग तुम्हाला कुठून देऊ मी अरे बाबा तू हे परत घेऊन गेलास तरी तुला इतर खर्च आणि हे द्यावेच लागणार आहे परत टेम्पोचं रिटर्न भाडं आहेच बोखंडी माझा आई 215 रुपये दे आणि वय मोकळा बाबा मला घरी जायचंय पावती तर घेऊन जा काय नाहत बाबा आपण पुढच्या पिकाला घेऊ हेलिकॉप्टर शेता शेतातून कधी होऊनी अन्नदाता भिकारी पर्जन्याशी अर्थ पुकारी विना काय पावसाच्या सुंदरती तानलेली कोणी हाक ऐकेल का त्याची हीच आस सरकाराशी वर्षभर कष्ट करूनी पिकविलेस मातीतून मोर